नमस्कार मित्रांनो, आज आपण MSBT चे हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे हे बघणार आहोत। चला तर बघूयात मग। सगळ्यात अगोदर आपल्याला क्रोम उघडायचे आहे। तिथे एक नवीन टॅब ओपन होईल, तर तिथे आपल्याला MSBT ॲडमिट कार्ड असे टाईप करायचे आहे। अजून एक नवीन टॅब येते ओपन झालेलं तुम्हाला दिसेल, त्याच्यामध्ये पहिल्याच लिंकवर आपण क्लिक करावे। तर येथे हॉल तिकीटचं पेज आलेलं आहे। आपलं जे चालू इयर आहे ते इथं वरती येतं। ऑनलाईन ॲक्टिव्हिटीज 19 आणि 20 हे चालू इयर येते वरती येतं। तर आपल्याला येथे एनरोलमेंट नंबर आणि सीट नंबर हे दोन ऑप्शन दिसतील। तर आपल्या दोन्हीपैकी एक नंबर आपल्याला येथे टाकायचा आहे। अशा प्रकारे माझा येथे एनरोलमेंट नंबर पहिलाच टाकले असल्यामुळे मी फक्त टॅप करत आहे। आपण भरलेल्या फॉर्मचे सेमिस्टर आपल्याला येथे दिसेल। तर आपण फक्त आपण सीट नंबर वर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला एक हॉल तिकीटचं नवीन टॅब ओपन झालेलं दिसेल। त्याच्यानंतर खाली आपल्याला प्रिंट हॉल तिकीट हा ऑप्शन दिसेल, तिथे आपण क्लिक करायचं आहे। तर इथं PDFचं ऑप्शन आपल्याला वरती दिसेल, तर आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपलं हॉल तिकीट मोबाईलवर तुम्ही डाउनलोड करू शकता व नंतर जवळच्या सायबर कॅफेमधून कॉपी प्रिंट मारू शकता। अशा पद्धतीने दुसरे हॉल तिकीट अशाच प्रकारे डाउनलोड करायचं आहे आपल्याला। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो।